आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. सुरुवात करूयात. शिर्डीतील श्रीराम नवमी उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे. दरम्यान शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात. रामनवमी निमित्तानं साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चंद्रपुरातील सागवान लाकूड अयोध्येतील राम मंदिरासाठी पाठवण्यात येणार आहे. हे लाकूड अयोध्येला पाठवण्याआधी त्याची काष्ठपूजा करण्यात येणार आहे. त्याची मिरवणूक ही काढण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या 3 मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित असतील. मावळ तालुक्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील अमरदेवी मातेच्या यात्रेनिमित्तानं देवीला द्राक्षांची आरास करण्यात आलेली आहे. तसंच आकर्षक फुलांची सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत. भाविकांच्या वाहनांमुळे बेहरगाव कार्ला मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालाय. यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असली तरी छोट्या वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वांजोळे इथल्या यात्रेमध्ये ग्रामस्थांनी 12 गाड्या ओढण्याचा आनंद लुटला. या यात्रेला आसपासच्या अनेक लोकांनी गर्दी केली होती. आकाश पाळणे खेळण्यांच्या दुकानांमुळे संपूर्ण परिसर गजबजल्याचं पाहायला मिळालं. भुसावळ तापमानाचा पारा वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर शाळांची वेळ बदलण्यात आलेली आहे. 1 एप्रिलपासून शाळा सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये भरतील. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये मोठी तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एप्रिलच्या 15 आठवड्यात तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज असून या तापमानवाढीचा आंबा आणि काजू फळांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा 48% आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6% कमी जलसाठा असून 10 धरणांमध्ये 90%हून कमी जलसाठा आहे. उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जलसाठा आणखी खालावण्याची भीती आहे. दुष्काळमुक्तीसाठी भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं महत्व महाविकास आघाडी सरकारला कळलं नसल्याची टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. शिंदे फडणवीस सरकार या महत्वाच्या योजनेसोबतच आता शिवजल क्रांती योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं पालकमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. त्यामुळे येत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये इतकं आहे. धाराशिव जिल्ह्यातील 8 APMC निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि संघटना कामाला लागलेल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि परंडा तालुक्यातील शेतजमिनींची पुन्हा मोजणी होणार आहे. सुरत चेन्नई महामार्गामुळे अनेक शेतजमिनी बाधित झालेल्या आहेत आणि याविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी संयुक्त मोजणी करण्याचं आश्वासन दिलं. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं शेतकऱ्यांना येत्या 5 एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जे शेतकरी 1 एप्रिल आधी घेतलेलं कर्ज भरतील त्यांना 5 एप्रिलपासून कर्ज मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत 50% वर शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्याची माहिती आहे. धाराशिव मधील बाजारात रत्नागिरीच्या हापूस आंब्याला प्रति डझन 800 रुपये इतका दर मिळतोय. अक्षय तृतीयेपर्यंत केशरसह इतर जातींचे आंबे देखील दाखल होणार आहेत. हापूस आंब्याच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. राज्य सरकारनं कांदा उत्पादकांसाठी जाहीर केलेलं सानुग्रह अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेमध्ये दिलं जाणार आहे. अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. येत्या 30 दिवसात अनुदान वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मुंबईमध्ये कांद्याला सर्वाधिक 1300 रुपये इतका दर मिळत असून इतर बाजारपेठांमध्ये सरासरी 600 रुपये इतका दर मिळतोय. तुरीची आवक घटल्यानं तूर डाळीच्या दरात तेजी पाहायला मिळते. अमरावती बाजारात 3363 क्विंटल आवक झाली होती. तूर डाळीला अकोल्यात सर्वाधिक दर मिळालेला आहे. प्रति क्विंटल आज 8975 रुपये दर इतका मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. राज्यातील बाजारपेठेत कापसाची आवक वाढलेली आहे. हिंगणघाट मार्केटमध्ये सर्वाधिक 5710 क्विंटल कापूस खरेदी झाला असून कापसाला सरासरी 7400 ते 7800 रुपये दर मिळतोय.
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसील कार्यालयामध्ये तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न या तरुणांनी केलेला आहे. सातबारा उपक्रमाची प्रत न दिल्यानं संतप्त तरुणानं हे पाऊल उचललं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. भुसावळमध्ये चौथ्या लाईनच्या चाचणीसाठी एक्सप्रेस वाहतूक बंद राहणार आहे पुढचे दोन दिवस. भुसावळ कटनी इटारसी मेमू देवळाली एक्सप्रेस बंद राहतील. दोन दिवसात तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द तर 17 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आलाय. न्यायाची मागणी करणाऱ्या तिघांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एकाच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन महिला अत्यवस्थ आहेत. शीतल गादेकर आणि संगीता डावरे या महिलांनी सोमवारी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्री आणि अधिकाऱ्यांना लोकांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेले आहेत. मंत्र्यांनी त्यांच्या विभागाच्या कामाचं स्वरूप लक्षात ठेवावं आणि लोकांना भेटण्यासाठी आठवड्यातून 15 किंवा महिन्यातला एक दिवस निश्चित करावा असं सांगण्यात आलं. सरकारच्या कोणत्याही मदतीविना चालणाऱ्या सहकारी संस्था किंवा त्यांच्या संचालक मंडळाला कारवाईपासून संरक्षण देणारे कायद्यातील कलम रद्द करणारे विधेयक अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आता सरकारला राज्यातील कोणत्याही सहकारी संस्थेवर थेट कारवाई करता येणार आहे. आता ऑनलाईन ऍपवर विवाह प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. प्रमाणपत्रासाठी लग्नाची पालिकेकडे नोंदणी करणं अनिवार्य आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापूरला तीर्थक्षेत्र जिल्हा घोषित करा तसंच सोलापुरात टेक्सटाईल पार्क द्या अशी मागणी डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी पंतप्रधान मोदींकडे केलेली आहे. सोलापुरातील विकास गतिमान व्हावा यासाठी लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत त्यांनी पंतप्रधान यांची भेट घेतली. सोलापुरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सांप्रदायिक संघटनेच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी समविचारी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले. भंडाऱ्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्सवर QR कोड बंधनकारक करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या छापखाना मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठात पदवीदान सोहळा होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये. प्रमाणपत्रांची अजून छपाई झाली नसल्याची माहिती मिळते. वेळेमध्ये प्रमाणपत्र मिळत असल्यानं विद्यार्थ्यांची अडचण होतीये. मध्य रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी विना तिकीट प्रवाशांवर कारवाईचा बडगा मध्य रेल्वे प्रशासनानं उगारलेला आहे. मध्य रेल्वेनं आर्थिक वर्षात 46,32,000 विना तिकीट प्रकरणातून 300 कोटींची दंड वसुली केली. वरळी सीफेसला झालेल्या कार अपघात प्रकरणात सुमेर मर्चंट या वाहन चालकानं जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. अपघातावेळेस दारूच्या नशेत होता या अहवालावर मर्चंटनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मनमाडमध्ये इंडियन ऑइल कंपनी प्रकल्पातून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक आणि मालकांनी संप पुकारला. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात हा संप पुकारण्यात आला. संपामुळे इंधन वाहतुकीवर परिणाम होतोय. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव इथले हातपंप यांत्रिकी कर्मचारी 14 मार्चपासून आमरण उपोषणाला बसले होते. मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नव्हतं. News 18 लोकमतनं बातमी दाखवताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि हे उपोषण मागे घेण्यात आलं. सावरकर प्रकरणावरून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी आणि राऊतांचा एकत्र फोटोच्या बॅनरला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. बीडमधील भाजप नेते अशोक शेजूळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्याला अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी माजलगावमध्ये शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका इथे एका माथेफिरूनं डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. या माथेफिरूनं डॉक्टरांच्या डोक्यात लोखंडी हातोडीनं वार केले. या हल्ल्यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले असून निजामपुरा पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे. कार्ला गडावर यात्रोत्सवानिमित्त दारूबंदी असूनही विक्री करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईमध्ये 36,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 652 जणांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यात 1,20,000 दंड वसूल करण्यात आलाय. शाळांमध्येही तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. भिवंडीमध्ये रस्त्यावरून जात असताना एका डॉक्टरच्या डोक्यात मागून आलेल्या माथेफिरूनं लोखंडी हातोडीनं हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झालेत. या माथेफिरूला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांना कार्यालय देण्याची मागणी हे खासदार करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकातील निवडणुकांची घोषणा होणार आहे. अमृतपाल सिंगला फंडिंग करणाऱ्या दलजीत कलसीचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलेलं आहे. कलसी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख बाजवा यांच्या मुलाचा निकटवर्ती असल्याची सूत्रांची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. सगळे भ्रष्टाचारी नेते एकत्र आले असून एकाच मंचावर येऊन ते अभियान राबवत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका आहे असं असताना देशात भारताविरुद्धच्या शक्ती एकत्र येणं स्वाभाविक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. रशिया युक्रेन युद्धामुळे मायदेशी परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोन परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याची एकच संधी दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात यासंदर्भात माहिती दिली. केरळमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. पठानमथित्ता या भागात बस खोल दरीत कोसळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. कोलकात्यामध्ये पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेती वाचवा, शेतकरी वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तब्बल 5 वर्षांनी आयपीएलचा रंगारंग उद्घाटन सोहळा होणार आहे. पहिल्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. यात रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया परफॉर्म करू शकतात. यासोबतच कलाकारांच्या यादीमध्ये कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजित सिंग यांची देखील नावं आहेत. दीपिका आणि रणवीरच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. दीपिका आणि रणवीरचा एका व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका कार्यक्रमादरम्यान दीपिकानं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो हा डायलॉग मारला आणि यावर रणवीरनं स्टाईलमध्ये उत्तर दिलं. जेनेलियानं तिचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती दिलखुलासपणे हसताना दिसते. हसत राहण्याची आठवण करून देण्यासाठी ही पोस्ट असल्याचं कॅप्शन तिनं दिलंय. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. सध्या दसरा या चित्रपटाची हवा आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आधीच या चित्रपटाची तिकीटं विकली गेलेली आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षक शो वाढवण्यासाठी मागणी करतायत आणि विशेष म्हणजे अजय देवगणचा भोला हा चित्रपट देखील त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. अब्दुल सत्तारांनी केली.